शेळे गेले तर सापडले नाही काही. दोन दोनच सापडले, बाकी एक गोरा मेला गाय मेली, बाकी जे आहेत त्यांची तोंड विंडले सुजलेली सगळे. त्याच्यामध्ये म्हणजे आपलं नुकसान किती झालेलं आहे, काय जनावर कशी होती आणि कोणत्या प्रकारची होती आणि किती त्याच्यामध्ये नुकसान झाले जनावरांचं? जनावर दोन जनावर तर दगावले साहेब. बर, दोन तर ते एवढ्या प्रमाणात भाजले होते का, ते डॉक्टरांनी केलं त्याचे उपचार पण ते काय यश नाही आलं त्याला. आणि शेळ्या? शेळ्या दोनच सापडल्या, ते शेळ्या गेले त्याच्या खाली दडपून गेले. म्हणजे 25 पैकी दोनच शेळ्या? दोनच सापडले फक्त. आता जी भाजलेली जनावर आहेत त्यांच्यावर चालू आहे उपचार चालू आहेत. आणि किती मृत आहेत आणि किती उपचार चालू आहेत? एक वासरू होतं छोटस गाई, वेलेल्या गाईचं ते येत होतं, ते तर त्याचं फक्त सांगडा राहिला होता, बाकी ते सगळे. आणि जे जखमी लोक आहेत त्यांची परिस्थिती कशी आहे आता? ते बाबा आहेत त्यांची परिस्थिती जरा थोडीशी हेच आहे. कुठे त्यांच्या उपचार? आईंना पण नेलं ना पुण्याला, आई आई जुन्नरला आहेत, आईंची पण परिस्थिती, त्यांचं तोंडबिंड भाजलेलं आहे तर बाबांना तर जास्त प्रमाणातच भाजले. लहान बाळ वगैरे नव्हते घरात? नाही. म्हणजे हे यांचीच आवडील ना? हो. त्या दिवशी नेमकी काय काय घटना झाली होती? आता अतिशय दुःखद घटना आहे, परंतु नेमकी काय प्रसंग होता, तो कसा घडला? काय प्रसंग झाला होता आणि नेमकी म्हणजे तुम्ही घरीच होता का त्या दिवशी? काय घडलं होतं नेमकी त्या दिवशी? म्हणजे मीटर मध्ये थिंडी पडली आणि एकदम पेट घेतलं. पेट घेतल्याच्या नंतर आम्ही जनावर सोडायला लागलो, तर आम्हाला फक्त 25 शेळ्यांमधून फक्त 2 शेळ्या वाचल्या, बाकी सगळे गेले. तुमच्या सोबत अजून कोण कोण होतं घरी? आई होते आणि दादा होते. म्हणजे तुमची सासू सासरे का? आणि हे कुठे कामाला असतात? ते महामली होतात. अच्छा, म्हणजे ते बाहेर होते त्या दिवशी. बाळासाहेब आज आपण गोधऱ्या ठिकाणी आलेलो आहोत, अतिशय भयानक परिस्थिती आहे, म्हणजे त्यांचं संपूर्ण कुटुंब जळालेलं आहे, मग त्याच्यामध्ये अंगावरचे फक्त कपडे त्यांचे राहिलेत नाही, तर बाकी असं काय म्हणेल? आपण इथं पाहतोय की सगळी साहित्य असेल, धान्य असेल किंवा त्यांची जनावरं असतील, सगळंच ह्या सगळ्या अग्नीच्या तांडवामध्ये गेलेलं आहे, काय सांगाल? खरं तर काल आमदार साहेबांची ह्या घटनेच्या संदर्भातली बाईट आम्ही सर्व मित्रपरिवारांनी न्यूजच्या माध्यमातून पाहिली, पण आज या ठिकाणी आल्यानंतर हा प्रसंग किती वाईट आहे हे खरं तर डोळ्यांनी पाहिल्यानंतर अक्षरशः सर्वांच्या डोळ्यात पाणी येईल अशी अवस्था या ठिकाणी आहे. अतिशय दुर्गम भागात असणारं हे कुटुंब आज या घरात आपण पाहिलं तर धान्य, कपडे, अक्षरशः त्यांची जनावरंसुद्धा यात जळून मेलेली आहेत, म्हणजे फार वाईट अशी परिस्थिती या ठिकाणी खरं तर आहे. आम्ही सर्व मित्रमंडळी काल सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गोष्ट पाहिली, आमचे सर्वांचे मोठे बंधू आदरणीय भूषणभाऊ भिसे यांनी खरं तर संकल्पना मांडली की आपण आपल्या या संघटनेच्या वतीने जे जय शोभा प्रतिष्ठान म्हणून आपण जुन्नर शहरात गेली 15-16 वर्ष सातत्याने सामाजिक काम करतोय, तर आपण आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून ह्या कुटुंबाला काहीतरी मदत करणं गरजेचं आहे, फूल नाही फुलाची पाकळी म्हणून आपण या ठिकाणी जाऊन आपल्या सर्वांच्या यांनी मदत करू अशी खरं तर भूषणभाऊंनी संकल्पना मांडली. भूषणभाऊंनी त्यात सर्वात मोठं योगदान देण्याचं काम केलं, त्या माध्यमातून खरं तर आज आम्ही सर्व मित्र मंडळी या ठिकाणी, त्यात आयवन न्यूजचे पत्रकार अरुणजी मोरे, आपणही खरं तर ह्या घटनेचा प्रसंग आम्हाला सांगितला की या ठिकाणी काय अवस्था आहे, म्हणून खरं तर आपण सर्वजण मित्र परिवार या ठिकाणी आलेलो आहोत, या कुटुंबाला फुलणाई फुलाची पाकळी म्हणून प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदत करावी असा जो भावनिक संकल्प मांडला त्याच उद्देशाने आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी आलेलो आहोत. बाळासाहेब आपण मदत देत आहेत निश्चितपणे कौतुकास्पद आहे, परंतु ह्या कुटुंबाला खरं तर आता एखादं घरकुल मिळणं किंवा जे काही इतर साहित्य आहे किंवा शासनाकडनं मदत मिळणं अपेक्षित आहे, आपण आपल्या स्तरावर काय प्रयत्न कराल? खरं तर काल आमदार साहेबांनी या ठिकाणी भेट दिल्यानंतर जी काही पद्धत वापरायला पाहिजे आमदार साहेबांच्या माध्यमातून त्या गोष्टी निश्चितपणे होईल, बट आमदार साहेबांचा कार्यकर्ता म्हणून त्यांच्या पाठीमागे प्रामुख्याने ह्या गोष्टी लवकरात लवकर या कुटुंबाला भेटाव्यात यासाठी आग्रहीपणाने त्यांच्या पाठीमागे लागून हे काम लवकर व्हावं म्हणून प्रयत्न करू.